हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती. तर आता केले मी ब्लॉगला स्टार्ट आणि दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि मला लागली आहे खूप भूक. मला माहिती आहे खाताना बोलायचं नसतं, तर बघायचं का मी काय बनवलंय आज दुपारच्या जेवणात. तर हे पालकची पुरी आणि दही आहे. तर या दोघांचं खाऊन झालेलं आहे. मी एकटीच राहिली आहे तर मी घेते खाऊन आणि तोपर्यंत तुम्ही या रेसिपी बघून. तर ही आहे पालक आणि मी पालक आताच निवडून घेतली आहे. तर आपल्याला काय करायचंय, हिला निवडून स्वच्छ धुवून आणि मग उकडून घ्यायचे आहे आपल्याला. याला म्हणजे उकडून म्हणजे ब्लांच करून घ्यायची आहे थोडीशी गरम पाण्यामध्ये, जोपर्यंत ती मऊ पडत नाही तोपर्यंत तिला अशी गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायची आपल्याला. आणि याची मग मिक्सरला प्युरे करून घ्यायची आहे. तर पालक आपली नाही अशा पद्धतीने उकडून झाली आहे. तर मी काय करते, आता गॅस बंद करते आणि याला ना थंड करायला ठेवून देते. पालक झाली आहे थंड आणि मी आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता पुढची स्टेप आपल्याला काय करायचंय, तर याच पालकमध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर. तर मी इथे कोथिंबीर टाकून घेते. त्यानंतर हे आहेत अख्खे धने. तर हे अख्खे धने अर्धा किंवा एक चमचा घेतले तरी चालतात. तर हे टाकून घेते मी. त्यानंतर इथं घेतलंय मी हे आलं आणि आलं तुम्हाला आवडीप्रमाणे टाकून घ्यायचंय. आणि त्यानंतर ही आहे बडीशेप. तर इथे मी अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे. बडीशेप नंतर हे घेतलंय मी लसूण आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे घेतलाय मी एक अर्धा लिंबू. तर आवडत असेल तर लिंबू टाकून घ्यायचाय, नसेल तर 1-3 चमचे दही टाकलं तरी चालेल. पण माझ्याकडे दही नाहीये तर मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे याच्यामध्ये. तर अर्ध्यापेक्षाही कमी घेतलाय मी. तुम्हाला आंबट आवडत असेल तर जास्त पिळला तरी चालेल. तर चला आता याची छान फाईन अशी पेस्ट मी बनवून घेते. तर वाटण झालंय हे माझं, पण सॉरी माझ्याकडून तुम्हाला सांगताना थोडीशी मिस्टेक झाली. तर मिरची टाकायची राहून गेलेली होती. तर आता मी याच्यात ऍड करते मिरची आणि परत एकदा छान असं वाटून घेते याला. तर ऍड करते मी याच्यात मिरची. तर तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे मिरची टाकायची आहे. तर आम्हाला बऱ्यापैकी आवडतं तर त्याच्यामुळे इथे मी 5-6 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि त्या टाकून याच्यात छान असं परत एकदा वाटून घेते याला. तर पुढची स्टेप आहे की एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये 1-3 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर मी या पळीच्या मेजरमेंटनी पीठ घेतलेलं होतं.
तर असंही ते एका कपाचंच झालेलं होतं। तर 3 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला आता मी स्वच्छ चाळून असं घेत आहे। त्यानंतर इथं घेतलंय मी हे बेसन किंवा डाळीचं पीठ, तर हे मी 2 चमचे घेतलेले आहे। तर आपल्या जो पोह्यांचा चमचा असतो तर ते 2 चमचे मी बेसन घेतलंय आणि ते सुद्धा चाळून घेते मी आता। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर सुरुवातीला याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट, तर याच्यामुळे कलरही छान येतो। त्यानंतर इथे अगदी थोडंसं जिरं टाकलं आहे मी, म्हणजे अगदी छोटा चमचा अर्धा, आणि त्यानंतर गरम मसाला टाकला आहे थोडासा। त्यानंतर इथे 1-2 ते 3 चमचा असा मी ओवा घेतला होता आणि त्याला असं हातावरती थोडंसं क्रश केलं आणि तेही टाकून घेतलेलं आहे या पिठामध्ये। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला, तर मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तूप, तर तूप टाकून घेते मी आता याच्यामध्ये। आणि आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे पालकची मिक्सरमध्ये, तर ती सुद्धा ॲड करायची आहे। तर सुरुवातीला सगळी पेस्ट टाकून नाही घ्यायची आहे आपल्याला। काय करायचं आहे की अर्धं अर्धं टाकून मग आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे। तर माझं मेजरमेंट बरोबर झालेलं होतं। इथे आपल्याला पाण्याचा वापर सुरुवातीला नाही करायचा। सुरुवातीला या ज्या पालकची प्युरी आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, आणि जर गरज वाटलीच तर मग पाण्याचा वापर केला तरीही चालेल। पण शक्यतो नाही लागत पाणी जर या मेजरमेंटनी तुम्ही केलं तर। तर आता ही उरलेली पेस्टसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते या पिठामध्ये, आणि या पिठाला छान असं मळून घेते, घट्टसर गोळा करून घेते आता या पिठाचा। आणि थोडं थोडं करूनच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। जर गरज वाटली पाण्याची तर अगदी थोड्यासा पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे। आणि जर तुमची पालकची प्युरी जास्त झाली आणि पीठ कमी झालं तर काही मात्र प्रॉब्लेम येत नाही। थोडंसं गव्हाचं पीठ अजून त्यात ॲड करायचं आणि घट्टसर असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता मळून घेते मी हे पीठ, आणि मळून झालं की याला 1-20 मिनिटासाठी साईडला ठेवून देते, म्हणजे हा खूप छान पद्धतीने भिजून जाईल पिठाचा गोळा। आणि मग त्यानंतर परत अजून एकदा त्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि मग पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत आपल्या। तर तेल तापायला ठेवलेलं आहे मी इथे आणि थोडंसं पिठाला मळून पण घेतलं, आणि आता मी याच्या पुऱ्या करून घेते। तर त्याच्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेते सुरुवातीला, आणि गव्हाचं पीठच घ्यायचं आहे आपल्याला लावायला। आणि लावून घेतल्यानंतर वसाशा छान छान पुऱ्या करून घ्यायच्या आहेत याच्या। तर सुरुवातीला मी एक पुरी केली आणि त्याला ना वरतून थोडेसे तीळ लावले होते, पण हे तीळ नाही चिटकले नाहीत, तेलामध्ये टाकल्यावरती सगळे निघून गेले होते। तर मग मी तीळ परत नाही लावले, तर हे सुरुवातीलाच पिठामध्ये टाकले तरी चालतील पण माझे राहून गेले, तर मी परत नाहीच ॲड केलं। आणि इथे बघू शकता तुम्ही तेल छान तापलेलं आहे आपलं। तर थोडंसं पीठ टाकून मी पाहिलं होतं की तेल तापलेलं आहे का, तर याच्यामध्ये ना तेल तापणं खूप महत्त्वाचं आहे। थोडक्यात हे जे पुरीचं पीठ असतं ना याला चटका बसला तरच आपली पुरी छान होते असं म्हणतात। तर त्याच्यामुळे तेल छान पहिलंच तापू द्यायचं आहे आपल्याला। छान असं गरम झालं तेल की मग त्याच्यामध्ये या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत। आणि अशाच पद्धतीने आता मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते पटापट। तर रेसिपी खूप छान आहे, मस्त आहे आणि टेस्टी होतात अशा पद्धतीने पुऱ्या। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कशा झाल्या होत्या ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। Thank you.
तर इकडे माझं संध्याकाळचं क्लिनिंग रुटीन चालू झालेलं आहे, तर तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये. तर हा होता फर्स्ट पार्ट आणि ही होती आपली रेसिपी. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर इथेच मी या व्हिडिओला थांबवते. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.